रात्री झोपेमध्ये असताना अनेकांवर काळानं घाला घातलेला आहे आणि या गावामध्ये 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तिकडची ही थेट दृश्य. धक्कादायक बातमी आपण बघतोय. खालापूर जवळच्या इशाळवाडीमध्ये जुन्नरचं माळीण आणि महाड मधली तळीची पुनरावृत्ती झाली आहे. खालापूर जवळील इशाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना रात्री घडली आहे. रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती आहे. प्राथमिक माहितीनुसार ढिगाऱ्याखाली अंदाजे 60 हून अधिक लोक अडकल्याचं कळतंय. तशी शक्यता आहे. अडकलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत 4 ते 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 25 जणांना ग्रामस्थांनी वाचवलंय. रेस्क्यू करण्यात यश आलंय. काल मध्यरात्री ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळते आणि इशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. इथे आदिवासी ठाकूर समाजाची घरं आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरं जी आहे, बघा लक्षात घ्या, 90% घरं ही ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच NDRF च्या 2 तुकड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो बचाव कार्य तर सुरू आहे, पण त्याचबरोबर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः तिथे उपस्थित झालेले आहेत. यापूर्वी उदय सामंत देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते, राज्याचे मंत्री उदय सामंत. त्याचबरोबर दादा भुसे यांनी तिथे घटनास्थळी भेट दिली आणि बचाव कार्य कशा पद्धतीने केले जाते याची माहिती जाणून घेतली. मध्येच जोरदार पाऊस, मध्येच पाऊस जो आहे तो उघडीप देताना दिसतोय, त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येताना दिसत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी रेस्क्यू टीमची मशिनरी म्हणजे आवश्यक मातीचा सगळा मलबा उचलण्यासाठी जी काही आवश्यक यंत्रणा लागते ती तिथं पोहोचू शकत नाही. म्हणून NDRF ची टीम असेल, ठाण्यामधली काही बचाव कार्याची टीम असेल, शिवाय आसपासच्या सगळ्याच भागांमधनं ज्या वेगवेगळ्या टीम्स आहेत तिथं मदतीकरता दाखल झालेल्या आहेत आणि त्यांना फावडं कुदळ घेऊन किंवा आवश्यक साहित्य घेऊन तिथे जाता येतं. जे साहित्य हातामध्ये नेऊ शकतो तेच साहित्य तिथपर्यंत पोहोचू शकतं. त्याच्यामुळे अशा या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हे सगळे बचाव कार्याची पथकं जी आहेत हा सगळा मातीचा मलबा हटवण्यासाठी म्हणून प्रयत्न करत आहेत. आणि भीती आहे की यामध्ये आणखीनही काही लोकं मलब्याखाली असू शकतात. नेमकी त्यांची कशी परिस्थिती, कारण रात्री जी मध्यरात्री ही सगळी घटना घडलेली आहे, त्यामुळे ही घटना घडल्यानंतर आता तसं बघायला गेलं तर 7 ते 8 तास उलटून गेलेले आहेत. आणि याच दरम्यान जर पाहिलं तर म्हणजे सुदैवानं बचाव कार्य जे ते लवकरात लवकर सुरू करण्यात आलं आणि यामध्ये 25 लोकांना वाचवण्यात यश आल्याचं आपण बघतोय. 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासीची वडी आहे. त्याच्यामुळे खालून वरती जाणं आणि वरती जाऊन त्या मलब्या म्हणजे तो जो सगळा मातीचा मलबा आहे डोंगराचा मलबा तो त्या घरांवरती आलेला आहे तो हटवण्याचं काम जे आहे ते केलं जातं आहे. हा ढिगारा उपसण्याचं काम केलं जातं आहे आणि वरपर्यंत आवश्यक ती यंत्रणा पोहोचू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या बचाव कार्यामध्ये काही अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आता या घटनेची माहिती मिळताच आपण बघतो NDRF च्या 2 तुकड्या त्वरित घटनास्थळी पोहोचल्याशिवाय फायर ब्रिगेड पोलिसांसह इतरही सगळ्या वेगवेगळ्या बचाव यंत्रणा ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येतोय. पावसामुळे अद्यापही डोंगरावरची माती घसरते आणि गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहनं जात नसल्याने अडचणीत भर पडली आहे. गावावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, महेश बालदी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती आणि आता एकनाथ शिंदे देखील आपण बघतोय घटनास्थळी दाखल झालेत. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा माळीण आणि महाडच्या तळीयेची आठवण या ठिकाणी झालेली आहे. त्या सगळ्या कटू आठवणी मनात असताना आपण ही इर्शाळवाडीमधली घटना आपण बघतोय ज्यामध्ये या आदिवासी पाडा जो होता, आदिवासी वाडी जी होती, त्यातली 90% घरं जी आहेत ती मातीखाली दाबल्या गेलेली आहेत. त्यामुळे आता वेळोवेळी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपण बघतोय फोनवरनं वेगवेगळ्या यंत्रणांशी किंवा तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत स्वतः या सगळ्या परिस्थितीची दखल घेण्याकरता. म्हणून तिथं ते पोहोचलेले आहेत. आपण तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे बचाव यंत्रणा तर तिथे पोहोचलेल्या आहेत, म्हणजे स्वतः शारीरिकदृष्ट्या बचाव कार्यातली सगळी लोकं मनुष्य तिथे पोहोचलेले आहेत, पण यामध्ये बचाव कार्य करण्याकरता सगळ्यात आवश्यक आहे काही आधुनिक यंत्रणा ज्या माध्यमातनं खरं तर माती उपसण्याचं काम असेल,
किंवा इतर काही वेगवेगळे मोठे त्यामध्ये दगड असतील तर ते दगड बाजूला करण्याचं काम असेल हे करणं फार आवश्यक असतं आणि त्यासाठी त्या यंत्रणा आवश्यक असतात. त्या डोंगराच्या वरपर्यंत जाऊ शकत नाही कारण 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही वाडी आहे आणि या वाडीवरती वरच्या डोंगराचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे. त्यामुळे तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर या सगळ्या महत्त्वाच्या यंत्रणा तिथे पोहोचू शकत नाही. माणसं तिथपर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे वेगवेगळी पथकं जी आहेत ती मोठ्या संख्येने तिथे पोहोचून सगळा हा मातीचा ढिगारा कसा बाजूला करता येईल यासाठी म्हणून प्रयत्न केला जातोय. याचबद्दल अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील त्या क्षणाला घटनास्थळी आहेत. प्रमोद काय माहिती? आता या क्षणाची अशा प्रकारची माहिती आहे की जवळपास 5 ते 6 बॉड्या रिकव्हर करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. जवळपास 4 घरं ही ढिगारेकडे गाडलेली गेलेली आहेत. रेस्क्यू टीमचे जवळपास स्थानिक, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ या सगळे कर्मचारी, जवळजवळ 1000 ते 1500 कर्मचारी या ठिकाणी तयार आहेत. संपूर्णपणे रेस्क्यूचं काम चालू आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅलेंजिंग हे आहे की ही जी दुर्घटना घडलेली आहे ती